आहेत. प्रथमतः मी या ठिकाणी आलो, या ठिकाणी गावाने जो काही निर्णय घेतला त्याबद्दल गावाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला गावाने निर्णय काय घेतला, जी काही यांचं पुनर्वसन आम्ही करून देऊ त्या पद्धतीने. गाव त्यांना घ्यायला ताब्यात, त्यांच्या जोडीत पात्रात घ्यायला त्यांना तयार आहे, त्यामुळं मला गावाबद्दल अभिमान वाटलेला आहे. प्रथमतः ही गोष्ट कळण्याच्या आधी ज्यावेळेस मला हे कळलं की या ठिकाणी असा अन्याय झाला, अन्याय झाला हा शब्द म्हणून मला एक समाजाचा घटक म्हणून येणार, त्यांनी मला एकदा येणं क्रम प्राप्त होतं. मी या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा तिथं विशेपशी बोर्ड पाहिलं सरपंच मॅडमचा की हार्दिक अभिनंदन, पुरस्कार मिळाला त्यांना. म्हटलं एवढे भारी काम आहे त्यांचं. त्यावेळेस माझ्या मनातून थोडं थोडं वेळ चाललं. त्यानंतर ठिकाणी त्या ठिकाणी गेलो घरामध्ये, वस्तुती खरोखर त्या ठिकाणी घरामध्ये ते दगडे आलेले मोठे ते पाहिलेले, परंतु मॅडमनी त्यांना 2 वेळा पत्र देखील दिलेले. म्हणजे काय त्यांनी अन्याय केलेला येत मला मान्य नाही, दिसतं तसं नसतं हे प्रत्यक्षात आपण ते पाहिलं आणि वस्तुस्थिती वेगळी होती. ही ऍक्च्युली त्यावेळेस सांगायला पाहिजे ती. तुमचा गैरसमज दूर झाला, गैरसमज 100% दूर झाला. आता गावाचं म्हणणं असं आहे की बाबा हा जो काही इश्यू रंगला हा, मला एक वाटतं ह्या गावाचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. त्यामध्ये 3 टर्म ते सरपंच देखील हे करतात आणि गाव एकोप्याचं आहे. तिथं आता पाहिल्यानंतर एवढा गाव समाज हा एकोप्याचा आहे निश्चित प्रमाणे. आता हे म्हटलं की 25% गावचे लोक आहेत, अदर 75% आहेत. म्हणजे गाव हा सलोख्याने सगळ्यांना सांभाळून घेणार आहे 100%. पण मला एक गोष्ट सांगायची या ठिकाणी सांगायची या ठिकाणी मला गावाला पूर्णपणे असं विनंती करून सांगायचं की तुम्ही जे आता या ठिकाणची वस्तुस्थिती समजा सूरज वाजगे इथं येतो, बाहेरून सूरज वाजगे येतो, सांगायचं नाही सांगायचं काय तो आल्यानंतर येत आहे. तर हे होणं गरजेचं नव्हतं का स्थानिक आमच्या गणेश राव होते, आमच्या गणपतराव होते, सरपंच मॅडम आपण बसून त्यांचं थोडंसं हे करू. ह्या गोष्टीमुळे थोडासा वाद तात्विकवाद झालेले झालेली घटना समजा गावाची समजा थोडीशी बदनामी झाली. मला म्हणजे मी दुःख 100% वाढणार नाही एवढ्या मोठ्या गावाचं नाव या 100% असं कसं. त्यामुळं गावाची मी पूर्णपणे माफी मागतो. घोलप सेल्स अँड मशिनरी, खडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, जीआय पाईप, मल्चिंग पेपर, पिठाची गिरणी, रेन पाईप, सिमेंट पाईप, एचडीपी पाईप, राईस हॉलर, स्प्रिंकलर, प्लास्टिक क्रेट, सिमेंट चेंबर, बॅटरी पंप, ठिबक पाईप, पॅकेजिंग मटेरियल, सर्वो वॉल्व, पेट्रोल पंप, प्लंबिंग मटेरियल, गार्डन पाईप, एसटीपी पंप यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचं साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. त्यासोबतच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समिती पासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर. अनुदानास पात्र असणारे साहित्य 5 HP पाणबुडी मोटर पंप, 3 HP पाणबुडी मोटर पंप, ताडपत्री, प्लास्टिक क्रेट, पीव्हीसी पाईप, राईस हॉलर, कडबाकुट्टी, बॅटरी पंप, सरी रेझर, एचडीपी पाईप, हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर, जुन्नर ओतूर रोड, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 7625-1951 तसेच 7725-1951. सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी. प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप. एकदा अवश्य भेट द्या.